कोरोना महामारीत गरिबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय. म्हणावा तसा रोजगार मिळत नसल्याने अनेकांवर उपासमार आली, त्यामुळे गरिबांवर आलेली ही उपासमार लक्षात घेऊन त्यांच्या जेवणाची सोय व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षा संजीवनीताई गांगुडे यांच्या वाढदिवसानिमित्त वायफळ खर्च न करता गरीब गरजू महिलांना किराणा वाटप करण्यात आला. धुळे शहरातील वलवाडी परिसरातील नकाणे रोड परिसरात असलेल्या कार्याध्यक्षा सौ संजीवनीताई गांगुडे यांच्या राहत्या घरी सदर गोरगरीब महिलांना किराणा वाटप करण्यात आला. यावेळी संजीवनीताई मधुकरराव गांगुडे यांनी आपला वाढदिवस अगदी साध्या पद्धतीने साजरा करून वाढदिवसानिमित्त इतरत्र पैसा खर्च न करता आज दिनांक 2 जुलै 2020 रोजी दुपारी 4 वाजता सदर महिलांना किराणा वाटप केला, ज्यात सध्या लॉकडाऊन काळात गरीब गरजू महिलांना काम नाही, हाताला रोजगार नाही, अशा परिस्थितीत त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत असून त्यांना एक घास सुकाचा म्हणून सोशल डिस्टन्स ठेवत या गरीब गरजू महिलांना आधार देण्याचे कार्य संजीवनीताई गांगुडे यांनी केले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले, मधुकरराव गांगुडे सर, महेंद्र शिरसाट, महिला कार्याध्यक्षा संजीवनीताई गांगुडे, शहर अध्यक्षा सौ सरोजताई कदम आदी सर्वच महिला पदाधिकारी तसेच गरीब गरजू महिला या ठिकाणी उपस्थित होत्या. सरोजनीताई पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज संजीवनीताई पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ पदाधिकारी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज धुळे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने गोर गरीब आणि गरजू महिलांना किराणा साहित्य आणि फूड पॅकेटचं या संदर्भामध्ये वाटप करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी महिला शहर जिल्हाध्यक्ष सरोजनीताई आणि त्यांच्या सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा श्रुत उपक्रम, अभिनंदनीय उपक्रम या ठिकाणी सरोजनीताईंच्या वाढदिवसाच्या संजीवनीताईंच्या वाढदिवसाच्या निमित्त या ठिकाणी पार पाडण्यात आलेला आहे.